नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। अपन शुरुआतीला एक क्लिप बघूया, एक क्लिप बघा। नमस्कार माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, देशाचे दोन नंबरचे गृहमंत्री अमित जी शहा, मुख्यमंत्री, डेप्युटी मुख्यमंत्री आणि सगळ्या प्रशासनाला आजच आमची लेटर जातील की ह्यांची का होऊ नये, ह्यांची आमदारकी रद्द का होऊ नये, ह्यांच्यावर केसेस का होऊ नये। एक लक्षात, एका महिलेचा अपमान केलाय। 15 ऑगस्ट दिवशी 77 व्या आपल्या स्वातंत्र्य दिनामध्ये एका महिलेचा नाही देशाचा अपमान केलाय। आणि ती पण एक ऑफिसर आहे, क्लास 1 ऑफिसर आहे। आम्ही पूर्णतः यांच्या बरोबर आहोत। 353 झालीच पाहिजे यांच्यावर, यांना जेल झालीच पाहिजे। आणि रात्र काय 14 तारखेला पुढे बसला असेल ढोसत, सकाळी उतारा जास्त घेतला असेल, त्याच्यामुळे काय बोलायचं। दोस्तों, वसई विरार महानगरपालिका क्षेत्र में इस समय एक मामला काफी गरमाया हुआ है। आप सभी जानते हैं, 2 दिन पहले 15 अगस्त को वसई विधायक हितेंद्र ठाकुर ने भरे जनता दरबार में वसई विरार महानगर पालिका के उच्च अधिकारी बल्कि आईएएस ऑफिसर आयुक्त तक को खरी खोटी सुनाई और काफी कुछ हुआ इस मामले पर। अब पूरे वसई विरार महानगर पालिका क्षेत्र में हर एक राजनीतिक पार्टी अपनी प्रतिक्रिया दे रही है और हर एक राजनीतिक पार्टी इसका विरोध प्रदर्शित कर रही है। इसी कड़ी में आज अग्रिसेना पालघर जिला उपाध्यक्ष कैलाश पाटिल के नेतृत्व में अग्रिसेना के पदाधिकारियों ने विरार में एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया जिसमें कई पत्रकार मौजूद थे। और इस प्रेस कॉन्फ्रेंस में अग्रिसेना ने इस पूरे मामले पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कड़ा विरोध जताया। ये वीडियो काफी लंबा है, आपसे विनती करता हूं कि वीडियो को अंत तक जरूर देखना, तभी आपको एक एक मुद्दे समझ में आएंगे। क्योंकि अग्रिसेना ने सिर्फ इस मामले की प्रतिक्रिया ही नहीं दी बल्कि स्थानीय विधायक और स्थानीय पार्टी बहुजन विकास आघाड़ी के बड़े नेताओं के ऊपर कई संगीन आरोप भी लगाए। तो वीडियो को आप अगर अंत तक देखेंगे तभी आपको वो सब समझ में आएगा। तो कहीं ना कहीं अग्रिसेना ने आरोप लगाते हुए एक तरफ प्रतिक्रिया दी, वहीं दूसरी तरफ प्रशासन के साथ खड़े रहने की बात कही। मैं ज्यादा समय नहीं लूंगा क्योंकि वीडियो काफी बड़ा है, आप वीडियो को अंत तक देखिए और समझिए कि क्या कुछ अग्रिसेना की इसमें भूमिका है। आज के लिए अभी के लिए इतना ही, नमस्कार। अपन शुरुआतीला एक क्लिप बघूया, एक क्लिप बघा। नमस्कार। 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देश 76वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना, अमृत महोत्सव साजरा करत असताना, विरारचा माफिया डॉन जो आमदार आहे, जो ताडामध्ये होता, भ्रष्टाचाराचे एक्स्ट्रीम गोष्टी ज्याने इकडे केलेल्या आहेत, म्हणजे प्रत्येक फ्लॅटमध्ये 10,000 रुपये, प्रत्येक फ्लॅट मागे 300 रुपये बिल्डर, 300 रुपये झेडझेड फंड, हा विषय जो माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे। दर पावसाळ्यामध्ये
एक एक दोन दोन मजल्यापर्यंत पाणी असतं, या पावसात 5 वेळा पाणी भरलं, काय केलं? कुठलाही पाण्याचा निचरा नाही, या ठिकाणी चालायला रस्ते नाही, पिण्याचं पाणी नाही, या ठिकाणी आरोग्य सेवा नाही, हॉस्पिटल नाही, माणसांनी जगायचं कसं? हा प्रश्न या ठिकाणी लोकांना सतावतोय. आणि म्हणून या ठिकाणी ठाण्यासारखं, मीरा भाईंदर सारखं, या नवी मुंबई असेल, मुंबई असेल, या जर महापालिकेचा कारभार बघितला आणि त्या भागातला विकास बघितला आणि या भागातला विकास बघितला, तर काय फक्त करताय? कुणाचा विकास केला? या ठिकाणी स्वतःचा विकास केला? किती पैसे घेतायत स्क्वेअर फीटच्या मागे? किती पैसे घेतायत कनेक्शनच्या मागे? मला वाटतं आता किती रुपये झालेत गावी साहेब? 350 मागच्या लोकसभेला आलो तर 300 रुपये सांगितले, आता 350 रुपये वाढले. विधानसभा निवडणुकीचा कुठला झेडझेड टॅक्स काय माहित नाही, कुठला आहे, कुठला टॅक्स आहे झेडझेड म्हणजे काय, झोलझाल कुठे जमा होतो काय माहित नाही. आणि आज या देशाच्या तिसोरी माननीय आताचे डीसीएम साहेब फडणवीस साहेब यांची पण ही क्लिप बघण्यात यावी अशी मी पत्रकारांना विनंती करतो. जेलमध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं. मला आता शिंदे साहेब सांगत होते की काही लोकांना जेलमध्ये जाण्याची घाई झाली आहे, ते म्हणतायत की आता त्या ठिकाणी कोठडी खाली आहे, तुमची वेळ आली की तुमचाही नंबर लावू, आमच्या कोठडीमध्ये तुमच्यासारखे खूप लोक लाईन लावून आहेत, एकच कोठडी नाही आहे, पुष्कळ कोठड्या आहेत. हा मोदीजींचं राज्य आहे, जे जे भ्रष्टाचार अनाचार दुराचार करतील त्या प्रत्येकाकरता कोठडी तयार ठेवली आहे. ज्याच्या ज्याच्या मनामध्ये कोठडीत जायचं आहे त्याला तथास्तु म्हटल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाच्या आयएएस ऑफिसरना डीमचा अपमान ज्यांनी केला, एक आयएएस ऑफिसर आणि इतर सगळे जे अधिकारी आहेत त्यांचा अपमान ह्या चोराने केला. जो मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री म्हणतात आहेत झोलझाल फंड 300 रुपये फूट, मग प्रचंड अनऑथराइज काम कोणी केलं, नगरसेवक कोणाचे अनऑथराइज कनेक्शन कोणाची, प्रत्येक कनेक्शनच्या पाठीमागे प्रत्येक फ्लॅट मागून 10,000 रुपये कोणी घेतले. आणि पावसाळ्यात एक मित्रांनो आपल्याला जी क्लिप आलेली की महानगरपालिकेत मीटिंग ऑर्गनाइज केला या चोराने, पण त्यावेळेला तोंड दाखवायला आला नाही कारण अग्रिसेना खाली उभी होती. मग गेल्या 30 वर्षांत यांची सत्ता असताना आम्ही केलं काय, आम्ही काय केलं, अनऑथराइज कन्स्ट्रक्शन करायला पैसे घेतले. विरारमध्ये एक साने नावाची व्यक्ती आहे, 35,000 करोडचा घोटाळा काढला, त्यांनी 100 रुपये घेतले. विरारमध्ये एक व्यक्ती आहे बाबा बंगाली जितू, 300 रुपये फूट गोळा करतो, कशा प्रकारे सँक्शन केलं जाते हे प्रत्येक वेळेला आम्ही सांगितलेलं आहे. मग अशा लोकांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगत असतील की यांना जेलची कतडी दाखवली पाहिजे. एक लक्षात घ्या, माझ्याकडे हा इव्हिडन्स आहे, काय यांना ईडी लागू नये, 1 लाख रुपये देऊन 150 कोटीची एसबीआयची प्रॉपर्टी विकलेली आहे, पीएमसी बँक घोटाळ्याचा अक्यूज आहे. मग हा चोर आमदाराला जो अशा प्रकारे वागतो आहे, इकडे दहशत निर्माण करतो आहे, ह्यांना ईडी का लागू नये? माझा माननीय मुख्यमंत्री आताचे शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे, साहेब आपण इलेक्शनच्या अगोदर दिलेले शब्द पाळा. मित्रांनो एक लक्षात घ्या, त्याच्यात तो म्हणतोय की बसेस उभ्या राहून ट्रॅफिक जाम होते, 2,000 रुपये प्रत्येक बस म्हणजे त्यांच्याच नगरसेवक खातात. तो नगरसेवक आहे, ही एरिया बोलली जाते, तुम्ही बघा आमची कंप्लेंट आहे. जे भाजी मार्केटवाले बसतात त्यांच्याकडून हप्ते कोण गोळा करतो, कोण गोळा करतो, ह्यांच्याच फ्रंटमॅन. 1 लाख रुपये देऊन 150 कोटीची गोष्ट तुम्हाला मी सांगितली. विरार वेस्टला एक टाउनशिप आहे, 140 करोड रुपये कोणी घेतले, आहे का हिंमत मार्कोनी ब्रेन करायची या चोर आमदाराची?
काय यायचं, आता इलेक्शन जवळ आलं म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही जनता दरबार बोलवतात आणि सगळ्या ऑफिसरना डिमोनराइज करण्यासाठी शिव्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। मित्रांनो, तुम्हाला पाणी दिलं का? नाही दिलं पाणी, पण पावसाळ्यात प्रत्येकाच्या घरात पाणी दिलं असं मुख्यमंत्री म्हणतात आताचे। मग ह्याच्यावर त्यांनी काय केलं? ह्यांच्या ज्या कमिटमेंट होत्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यांच्यावर त्यांनी का ते ह्यांच्यावर हे नाही करत? म्हणून अग्रसेने तर्फे हात जोडून निवेदन आहे। मित्रांनो, मी माझ्याकडे बरेच इडन्स इवा चॅरिटेबल ट्रस्ट आहे, व्यक्ती मेलेली आहे, किती साली बघा नाव कोणाचं आहे आणि 3.5 हेक्टर जागा आहे, कशा प्रकारे लाटलेली आहे। अशा प्रकारे जर 150 करोड, 140 करोड, आता 3,500 करोड आणि इकडच्या भूमिपुत्रांना, गरीबांना, ज्यांच्यावर अन्य लोकांनी अत्याचार करून लहान जमा केलेली आहे, याचा धंदा काय? या आमदाराचा धंदा काय? 500 एकर जमीन झाली कशी? मग ह्याच्यावर ईडी लावणार की नाही? आपणच बोलता त्यात इलेक्शनच्या अगोदर। माझा हात जोडून निवेदन आहे, 1 वर्षाचा बफर आहे सर, 1 वर्षाची वेळ आहे 2024 इलेक्शनच्या अगोदर, ह्याच्यावर ईडी लागली पाहिजे। एका बाबा बंगालवर ईडी लागली, तो पण एवढा सणा त्यांनी पोराला जेलमध्ये पाठवलं, तो जेलमध्ये जायला पाहिजे होता। म्हणजे लक्षात घ्या, हे स्वतःच्या पोराचं नाही होऊ शकत, तर तुमच्या काय होणार? मित्रांनो लक्षात घ्या, अशा प्रकारे जर हा इकडे गुंड काम करत असेल, माझ्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि विधानसभेच्या अध्यक्षांना हात जोडून विनंती आहे, ह्यांची आमदारकी दोघांची लस्त करावी। एक दिवसा दारू घेऊन बसणारा, बाटल बॉटल घेऊन जाणारा आणि एक रात्री चिली मोडणारा, ह्यांची दोघांची आमदारकी रद्द करावी ही अग्रश्रीची मागणी आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना परत मी हात जोडतोय, माननीय उपमुख्यमंत्र्यांना हात जोडतोय आणि ह्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। त्याचबरोबर उभी राहील काका, आमदारांनी ज्या आयुक्तांना शिव्या दिलेल्या आहेत किंवा ज्यांच्या ऍडिशनल कमिशनर शिव्या दिल्या आहेत, त्यांच्याकडून मनवत असा पकडण्यात आलेला, त्यांच्याकडे कोणती भूमिका स्पष्ट होताना दिसत नाहीये, मात्र अग्रसेना कुठेतरी एक आक्रमक होताना दिसत आहे आपण त्यावर। बघा, ज्यांची ताकद नाही ह्यांना हा दादागिरी करणार असेल तर ताकद त्याच्यात जी मध्ये दम असेल तर जे बाहेरून आलेले आहेत जा ना त्यांच्याशी नड ना, तुझं बॅकग्राऊंड तेच आहे गुंडाचं, नड ना मग बाबा म्हणतात तो युपी वाला आहे कोण, नाहीतर अरुण गावी आहे दाऊद, त्यांच्याशी हिंमत असेल तर दाखव ना, त्याला मर्द बोलला जातो। जो माणूस त्याच्यापेक्षा वरचा जो असेल त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे त्यांच्या फिल्ममध्ये भाईगिरीमध्ये बोललं जातं। लढायचं कोणाबरोबर? शेळ्यांबरोबर लढायचं? लढलं कोणाला पाहिजे? अरे नुसती इकडे गरीब लोकांना दादागिरी करायची, इलेक्शनच्या वेळेला पाण्याची कनेक्शन कर, प्रत्येक चेअरमन आणि पूर्ण कमिटीला बिल्डिंगच्या बोलून द्यायचं आणि दादागिरी करायची की पाण्याचं कनेक्शन कट करीन नाही तर इलेक्शनला वोटिंग दे। ही दादागिरी अग्रसेना पुढे चालून देणार नाही। माझा काय सांगायचं आहे, म्हणजे घडत आहे की ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आज जितेंद्र ठाकूर आक्रमक झालेले आम्हाला दिसले, ओळखले, काहीच असं म्हणणं आहे की ते आक्रमक झाले, काहीच असं म्हणणं आहे की ते कुठेतरी त्यांची शुद्ध नव्हती, परंतु हे सगळं तुम्ही जे काम करताय अग्रसेनेचं, जे आता काम चालू किंवा विरोधी पक्ष हे एका भागावरती दिसतंय, त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेशन म्हणून त्यांनी हे केलेलं कृत्य आहे, तुम्हाला काय वाटतं? जितेंद्र ठाकूर हे पूर्णतः घाबरलेले आहेत, त्यांच्या पायाखालची जमीन ही पूर्ण हललेली आहे। विदर्भ महानगरपालिकेमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये कैलाश काकांनी, अग्रसेनेने भूकंप केलेला आहे आणि प्रत्येक त्यांच्या चुकीच्या बाईकला, प्रत्येक चुकीच्या बाईकला काकांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि मुद्देसूर उत्तर दिलेलं आहे। 1 महिना अगोदर जेव्हा पाणी साचलेलं तेव्हा अज्जू पाटील, काकांच्या शब्दात अज्जू बाबा बंगाली, ह्यांनी बाईक दिलेली होती की आम्ही जी आयडिया देतो महानगरपालिका, तीच महानगरपालिका पुढे कार्यरत करत असते। त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आयडिया दिली, ती त्यांनी अंमलात आणली, त्याच्यामुळे पाणी साचलं, गटारं तुंबली आणि आता जितेंद्र ठाकूर येऊन त्याच्यावर पाणी साचण्यासाठी आयुक्तांना बोलवतात,
जनतेला बोलून दिलं का त्यांनी? जनतेला सुद्धा शिव्या दिल्या. ते 2014 मध्ये भारताच्या जनतेने करून दाखवलेलं होतं पक्ष कुठला होता त्याच्याशी मला मतलब नाही आहे आणि मला त्या विषयावर जायचं नाही आहे. मला फक्त जनतेला हे दाखवून द्यायचं आहे की जे 2014 मध्ये तुम्ही देशाचा बदल घडवून दिलेला होता तीच वेळ आता सुद्धा महानगरपालिकेमध्ये आहे. जनतेच्या हातात आहे की कसं ह्यांना धडा शिकवायचा. 35 वर्ष ह्यांनी राज्य केलं, 35 वर्ष जनतेला ह्यांनी त्रास दिला, बाहेरच्या लोकांना इथल्या स्थानिक लोकांना भरपूर म्हणजे भरपूर त्रास दिला प्रत्येक गोष्टीमध्ये. जसं काकांनी सांगितलं की इलेक्शन आलं की अनलिगल पाणी कनेक्शन बंद करायची आणि जनतेला घाबरवायचं, बिल्डिंगवाल्यांना घाबरवायचं आणि वोटिंग करून घ्यायची. 2014 मध्ये कुठलीही मशीन खराब नव्हती की मशीन सेटिंग गेली नव्हती. जे कर्नाटकला इलेक्शन झालं तिथे सुद्धा मशीन सेटिंग नव्हती. जनतेचा आवाज होता, जनतेने उत्तर दिलं होतं, तेच उत्तर आज विरार वसईच्या जनतेला दाखवायचं आहे. आणि जर तुम्हाला बदल घ्यायचा बदल घडवायचा असेल तर आगरी सेनेशिवाय पर्याय नाही आहे. मी कुठल्याही पक्षाला दोष देत नाही आहे पण कुठल्याही नेत्यामध्ये पक्षामध्ये जोर आहे पण कुठल्याही विरार वसईच्या नेत्यामध्ये तो जोर नाही आहे जो आमच्या कैलास काकांमध्ये आहे. म्हणून मी खडसावून परत जनतेला नम्र विनंती करतो, प्रार्थना करतो की ह्या वेळेस इलेक्शन असू द्या की कुठली गोष्ट असू द्या आमच्या कैलास काकांच्या पाठीशी सदैव उभे राहा. आणि तुम्ही जर पाठीशी उभे राहिलात, तुमचा आवाज जर बुलंद झाला तरच आम्ही काही करू शकतो. कारण आम्ही किती आवाज उचलला तुम्ही जोडी दाखवावी समोरासमोर. त्या दिवशी का ना आले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा का ना आले तर त्यांना माहिती होतं कैलास काकांच्या उत्तराला ते उत्तर देऊ शकत नाही. म्हणून हा सगळा 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिना दिवशी जनतेला मूर्ख बनवलं, जनतेला दाखवलं की आजही दहशत आहे, आजही देश स्वतंत्र नाही आहे. जनतेने दाखवायचं आहे की 1947 ला जे जनतेने दाखवलेलं स्वातंत्र्य कसं मिळालेलं ते आज दाखवायची गरज आहे. स्वातंत्र्य दिना दिवशी त्यांनी दादागिरी करून लोकांना घाबरवण्याचं आणि प्रशासनाला घाबरवायचं, पत्रकारांना सुद्धा घाबरवलेलं आहे. एकाही पत्रकाराला बोलून दिलं का? नाही दिलं. हेच आज जनतेला दाखवायचं आहे. धन्यवाद काका. मेरा सवाल यह है कि पिछले 35 साल से बहुजन विकास आघाड़ी की या इनके समर्थन की सरकार है, उसके बाद में वसई विरार में जिस तरह से विकास होना चाहिए वो विकास नहीं हुआ और इसीलिए कई बार विपक्ष विनाश आघाड़ी भी बोलता है, कहीं कहीं संज्ञा नहीं, हम लोग बेड़ा विकास आघाड़ी बोलते हैं, वो अपनी जगह पर है. लेकिन पिछले 3 सालों से प्रशासकीय राज है और प्रशासकीय राज में भी जो जो दो आयुक्त आए, एक आयुक्त गंगाधरन जी और दूसरे भी है, इन आयुक्त और इनके अलावा पूरे प्रशासन ने भी जनता के लिए जो काम करना चाहिए वो नहीं किया, तो क्या ऐसे में आयुक्त के साथ खड़ा रहते क्या हम जनता का नुकसान नहीं कर रहे? ये आयुक्त आके 1.5 साल हो गया, इसके पहले दूसरे आयुक्त थे गंगाधरन थे, वो चोर कैसे हम लोग ने बताया. ये आयुक्त आने के बाद बारिश में बीवी के कोई लोग घूमते देखे क्या आपने? नहीं देखे. ये आयुक्त हर जगह चलते चलते घुमा, विरार वसई नालो सपर सब जगह गया. ये आयुक्त ने लोगों को बताया क्यों पानी भरा है. सबसे बड़ा रीजन था राजू बाबा बंगाली के सब प्रोजेक्ट, उसमें 25% पार्टनर है सुरक्षा स्मार्ट सिटी में, नाला डाइवर्ट किया, ब्रिज अनऑथराइज बांधा है. फिर चुल्ला गांव बहुत बड़ी चीज है, पूरा गांव पानी में गया था चुल्ला गांव, उसके बारे में कॉन्स्टिट्यूंसी किसकी? चोर आमदार हितेंद्र ठाकुर गया क्या? सब गए. देखो इसके वजह से उसको गुस्सा आया और गुस्से का फ्रस्ट्रेशन उन्होंने 15 अगस्त को निकाला. काका आपने चुन्ना गांव का भी जिक्र किया, चुन्ना गांव में अभी वर्तमान के खासदार वो गए, चुन्ना गांव में यही एक नाला है तांदो बाजार नाम की बिल्डिंग नाले में बनी हुई है, उसके लिए खासदार साहब ने कुछ सालों पहले भी कहा था कि ये नाला तांदो बाजार अनऑथराइज्ड है और इसकी वजह से चुन्ना गांव डूबता है. अभी भी इस बार भी उन्होंने ये बात रिपीट की, लेकिन एक खासदार होकर भी उन्होंने कार्यवाही नहीं करवा पाई, तो क्या खासदार नाकाम है, नकारा है? देखो आमदार बड़े है कि आमदार बड़े? सुनो लीगल लड़ना है, हम लोग जा रहे हैं उसमें सुप्रीम कोर्ट में. मैं पूरे मेरे चुल्ले गांव के लोगों को हाथ जोड़ के बोल रहा हूं, मैं खुद जा रहा हूं उसमें सुप्रीम कोर्ट में और उसके ऊपर स्टे लेने के लिए. मैं सभी मेरे भाई कैथोलिक भाई बहनों को मैं हाथ जोड़ के निवेदन करता हूं, हम साथ में बैठेंगे और जो इसको स्टे मिला है वो वैकेंट करने का काम अग्रिसेना के माध्यम से हम करेंगे. हमारी पूरी सीनियर काउंसिल की टीम उनके उनके लिए खड़ी रहेगी. काका आयुक्त ने ज्यादा विनती होती राष्ट्र
त्यांचे फोटो काढले होते सगळ्या, मात्र त्या पुरुषांच्या फोटोवरती पांढरा कपडा लावून हा ध्वजारोहण झालेला आहे. एकत्रित पाहिलं तर हा कुठेतरी त्यांचा अपमान आहे. त्याच्याकडे आपण कसं बघतो? कसं आहे, आपण एवढे मोठे विषय घेऊन चाललेलो आहेत, आपण डेव्हलपमेंट बद्दल बोलू, फालतू विषयावर जाऊन मतलब नाही. डेव्हलपमेंट का कशामुळे होत नाही, लोकांना त्रास कशामुळे होतो, कशावर बोललं पाहिजे? तुमच्यासारख्या सिनियर पत्रकारांनी कशावर बोललं पाहिजे? रोड व्यवस्थित नाहीयेत, पाणी नाहीये, गटर व्यवस्थित नाहीये, पाणी तुंबतेय, मग ह्या गोष्टीवर आपण बोललं पाहिजे. आणि आपल्याला गोरगरिबांच्या कामासाठी, इकडच्या भूमिपुत्रांसाठी कसा त्यांना त्रास होतो ह्याच्यावर बोलून लोकांमध्ये परिवर्तन करण्यासाठी आपण बोललं पाहिजे. हे विषय जे आहेत, नो डाऊट स्वातंत्र्य दिन आहे, चुकीचं काम आहे, परंतु ज्या प्रकारे पत्रकारांनी काम केलं पाहिजे त्या प्रकारे पत्रकारांकडे इकडे ज्वलंत एवढे विषय आहे, एवढे ज्वलंत विषय. तुम्ही विचार करा, 1,00,000 रुपये देऊन तुम्ही 150 करोड़ची प्रॉपर्टी विकाय, मी तुम्हाला 1,00,000 रुपये दिले तर तुम्ही 150 करोड़ची प्रॉपर्टी विकायला द्याल मला? तुमची नाही देणार आहे, तुम्हाला कळते बरोबर. मग ते पैसे 150 करोड़ रुपये पीएमसी बँक घोटाळ्यात मिळाले पाहिजेत लोकांना. ह्याच्या तिन्ही पोरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, या चोराच्या टाकलं पाहिजे ना. आणि इव्हिडन्स आहे, मी नाही म्हणत, हा बघा हा इव्हिडन्स आहे, हा इव्हिडन्स आहे. ईडी लागली पाहिजे की नाही? 140 करोड़ रुपये तुम्ही 6 महिने एव्हरशन रुस्तमजी बंद केलं, 140 करोड़ रुपये घेतले तुम्ही. आमचा खुल्ला चॅलेंज असेल तर हिम्मत असेल तर आमच्या समोरासमोर तुझी पण नार्को अनब्रेन करा, माझी पण नार्को अनब्रेन करा. ऐका हिम्मत, जाऊन त्या चोर आमदाराला जाऊन विचारा. आणि 6 महिने तुम्ही बंद केल्यावर पैसे घेऊन तुम्ही परत तेच केलं, तुम्ही विचार करा. ते पण अनाथरच दिले ना. एने आम्ही कॅन्सलेशनला आहोत, ए लवकरच रिझल्ट येईल. एने कॅन्सलेशनला एने तुम्ही करतात आहेत. मी सांगितलं भाऊसाहेब वर्त का एक्सपायर इन 98, त्यांची बहीण 96-97 का 2002 एक्झॅक्ट मला डेट नामध्ये मिळाली. आणि त्यांचं रजिस्ट्रेशन 2004 होतं, म्हणजे पूर्ण 365 ओवरची टाउनशिप ही अनाथराईज आहे. तिथं 350 करोड़ ती किती अब्जाची होईल तो विचार करा. मग हे करणारे कोण? दोनच माणसं, जयेंद्र बहादूर बाबा बंगाली जो देशद्रोही आहे, आणि दुसरा दाऊद बरोबर मॅच बघणारा. माहितीये का टाइम्स ऑफ इंडियाची हिडी आहे बघा, दीपक ठाकूर, दीपक बाबा बंगाली. मग ह्यांच्यावर ईडी का नाही होत? त्याच्या मुलावर ईडी झाली, काय झालं त्याच्यात, काय झालं मला सांगा ना. ह्यांच्यावर सगळ्यांवर ईडी टाका. आणि एक तर मोठा मोठा देतो राजूबाबा बंगाली, त्याला टाका ना जेलमध्ये. गव्हर्नमेंटला लॉ म्हणतोय, 8 वर्ष नॉन डेलिबल ऑफेन्स आहे, करा ना लवकर. ते स्वतः कलेक्टर येऊन थोड्याची ऑर्डर दिली आणि हे करू शकतात. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की झरझर. आणि आता त्यावेळेचे ते सहकार मंत्री होते मुख्यमंत्री त्यावेळेला, आता मुख्यमंत्री आहेत. आणि तुम्हाला दाखवली क्लिप, ते म्हणतात की जेलचाल बाब 150 रुपये फूट 350 रुपये फूट. आणि डीसीएम पण म्हणतात त्यांना जेलमध्ये टाकू. मग का नाही टाकत? टाका ना, नाही तर 2024 इलेक्शनला पूर्ण ठाकरे जिल्ह्यामध्ये तुम्हाला लोकांना उत्तर द्यायला लागेल. तुमच्याकडे 1 वर्ष आहे, बफर आहे 1 वर्षाचा. काका, एक आमदार म्हणून स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव संपूर्ण जगामध्ये मनवला जात होता, त्यावेळेला आमदारांनी आयुक्तांनाच नाही तर त्याच्यामध्ये महिला आयुक्त देखील आहे, तिला देखील अपशब्द वापरले. तुमची आगरी सेनेची 7 जिल्ह्यामध्ये ताकद आहे, तुमच्या त्या ताकदीवरती तुम्ही हितेंद्र ठाकूरांची आणि त्यांच्या मुलाची आमदारकी रद्द करण्यासाठी तुम्ही काय आता पाऊल उचलणार? आमचं आजच निवेदन माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देशाचे 2 नंबरचे गृहमंत्री अमितजी शहा, मुख्यमंत्री, डेप्युटी मुख्यमंत्री आणि सगळ्या प्रशासनाला आजच आमची लेटर जातील की ह्यांची का होऊ नये, ह्यांची आमदारकी रद्द का होऊ नये, ह्यांच्यावर केसेस का होऊ नये. एक लक्षात, एका महिलेचा अपमान केलाय. 15 ऑगस्ट दिवशी 77 आपल्या स्वातंत्र्य दिनामध्ये एका महिलेचा नाही देशाचा अपमान केलाय. आणि ती पण एक ऑफिसर आहे, क्लास 1 ऑफिसर आहे. आम्ही पूर्णतः यांच्या बरोबर आहोत. 353 झालीच पाहिजे यांच्यावर, यांना जेल झालीच पाहिजे. आणि रात्री काय 14 तारखेला पुढे बसला असेल ढोसत, सकाळी उतारा जास्त घेतला असेल, त्याच्यामुळे काय बोलायचं? आणि अशा प्रकारे दहशत माजवण्याचं काम जर हे करत असेल ते आगरी सेना खपून घेणार नाही. आणि माझं सगळ्या जनतेला म्हणणं आहे, आपण
प्रत्येकाचा हॅपी बर्थडे सेलिब्रेट करतो, हे करतो, प्रत्येकाचं म्हणणं आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना, डेप्युटी मुख्यमंत्र्यांना, देशाच्या पंतप्रधानांना, देशाच्या होम मिनिस्टरला, यांना सगळ्यांना एक निवेदन द्या, व्हॉट्सअपवर पाठवा, त्यांच्या साईटवर जा, ट्विटरवर पाठवा, ट्विटरवर प्रत्येक जण आहेत, प्रत्येकाने पाठवा, ह्यांच्यावर ईडी का लागू नये, आणि इव्हिडन्स आमच्याकडे आहेत, किती इव्हिडन्स पाहिजेत, इव्हिडन्स आहेत आमच्याकडे, हे सफिशियंट आहेत, सफिशियंट आहेत इव्हिडन्स यांना ईडी लागण्यासाठी। जून महीने में मीरा भाईंदर में हुआ था, वहां की आमदार ने गीता जैन ने एक इंजीनियर को झापड़ मारा था और उसके बाद वो इंजीनियर ने केस भी किया, लेकिन आमदार की क्या पोजीशन होती है वो हम जानते हैं। उसके बाद में वो इंजीनियर ने केस वापस लिया, तो क्या यहाँ के ये जो अधिकारी हिम्मत कर पाएंगे कि इस तरह से केस करें? देखो, आईएएस ऑफिसर है और क्लास 3 ऑफिसर, आईएएस ऑफिसर की संगठन है ना, संघटन ने भी डालना चाहिए, आईएएस ऑफिसर संघटनेला माझं म्हणणं आहे, माझा त्यांना पण लेटर जाईल, यांची संघटना आहे पूर्ण आईएएस ऑफिसर्स क्लास 1 क्लास 2 क्लास 3, हे चुकीचंच आहे। तुम्ही जेव्हा तिकडचे प्रतिनिधित्व करता अशा प्रकारे बोलून दहशत निर्माण करून हे लोक रेड्डीला काना शिव्या देत, विचार करा, तो वेगळा विषय, पुढच्या वेळेला घेऊ कधी, पण ह्यांच्यावर ईडी लागली पाहिजे, हितेंद्र ठाकूर जेलमध्ये गेला पाहिजे, हे लोक देशद्रोही आहेत, आणि सगळ्यांनी कसं वाटून घेतलं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, एक स्मगलिंग करतो, एक अनऑथराइज बांधतो राजूबाबा बंगाली फ्रंटमॅन उभे करून, एक तुम्ही घ्या एमसीचा चेअरमन कोण, एमसीचा चेअरमन कोण, व्हाईस चेअरमन कोण, पंकज ठाकूर, तो काय करतो त्याला दिसत नाही, ग्राउंड पूर्ण खाऊन राजूबाबा बंगालीने पैसे खाल्ले, त्याच्यात सात माळ्याचे अनऑथराइज्ड स्टॉल, एक ग्राउंड खालाय महाका झोपलेला का, एमसीचे तो व्हाईस चेअरमन होता ना, नालासोपर काय ग्राउंड खाली आहे राजूबाबा बंगालीने, मामा भांजा, मामा भांजा, सब घर में ये की थाली, मग अशा प्रकारे हे लोक काम करतात। तुम्ही विचार करा, माझं कॉमन माणसाला म्हणणं आहे, तुम्ही विचार करा, आणि प्रत्येकाने देशाच्या मुख्य देशाच्या पंतप्रधानांना, देशाच्या होम मिनिस्टरना, देशाच्या मुख्यमंत्र्यांना, देशाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्येकाने एक ट्विटरवर मेसेज पाठवा, आणि सगळ्या बिरोक्रॅट्सना माझं म्हणणं आहे, पीडब्ल्यूडी, इरिगेशन, रेव्हेन्यू, एमएससीबी, सगळ्यांना माझं म्हणणं आहे, अशा प्रकारचं जर प्रवचन, अशा प्रकारचं वातावरण जर हे लोक करत असतील तर पूर्ण महाराष्ट्रात हे होणं फार वेळ लागणार नाही। तुम्ही बोलले की मीरा रोडला झालं, उद्या ठाण्यामध्ये होईल, परवा रायगडमध्ये होईल, कोणी उठेल उठसूट आयएएस ऑफिसर च्या विरुद्ध बोलेल आणि काही करेल हे चालणार नाही, म्हणून ह्याच्या विरुद्ध स्ट्रॉंगली मी परत आयएएस ऑफिसरची जी असोसिएशन आहे त्यांना पण विनंती करतो, ह्यांच्यावर 353 झाली पाहिजे। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।